अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माननीय शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शरद युवा संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा मानस असल्याने शरद यात्रेच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला जात आहे। काल म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी या शरद युवा संवाद यात्रेचे आगमन जामनेर शहरात झाले होते। जामनेर शहरातील गांधी चौक येथील भगीरथी मंगल कार्यालय येथे प्रदेश युवा अध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, जिल्हा युवा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधण्यात आला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। याप्रसंगी तालुक्याचे प्रमुख नेते संजयदादा गरुड, दिगंबर पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, आयडियल सेलचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष किशोर पाटील, युवकांचे तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, युवक शहराध्यक्ष विनोद माळी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अनिस पैलवान, शहराध्यक्ष पप्पू पाटील, युवकचे सचिव ऐफाज मुल्लाजी, युवक उपाध्यक्ष शहीद शेख, युवक सदस्य राजू शेख, सदस्य अजहर, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांच्या वतीने मी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे खऱ्या अर्थाने जे शिलेदार माझ्या समोर बसलेले आज अतिशय लग्नाची नाटकी असून सुद्धा सर्वजण स्वकर्ताने एका फोनवर या ठिकाणी उपस्थित आहे। मी सर्वांचा मनापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आज तशी साथ आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली अशीही साथ आपल्याकडून भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे। खरं तर शरद पवार युवा संवाद यात्रेचं आयोजन जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आज राज्यभर मेहबूब शेख यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर याचे संचलन होत आहे। एक अतिशय उत्तम संकल्पना जी मांडली गेलेली आहे। शरद पवार साहेब यांनी खरं तर महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे, विविध योजना त्यांनी राबवलेल्या आहे, या महाराष्ट्रासाठी देशासाठी जे काही केलेलं आहे त्या सर्वांचा अंतर्भाव त्यांच्या या यात्रेमध्ये सहभाग आहे। त्यांनी केलेलं कार्य या यात्रेच्या माध्यमातून गावपर्यंत, गाव पातळीवर सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज खऱ्या अर्थाने या यात्रेच्या माध्यमातून होत आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने सांगावंसं वाटतं की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी कधी चहा विकला नाही, ते रेल्वे स्टेशन अद्यापर्यंत आपल्याला कधी सापडलं नाही, त्याची मात्र माहिती सर्व दूरपर्यंत पोहोचलेली की नरेंद्र मोदी चहा विकत होते। परंतु आपल्या शरद पवार साहेबांनी महिलांना पायलट करण्यापासून तर महिलांना आरक्षण देण्यापर्यंत, मनरेगा सारख्या योजनांपासून गोर गरीब कार्यकर्त्यांना खेड्यापाड्यामध्ये रोजगार पोहोचवण्यासाठी विविध योजना राबवल्या, याचं काम मात्र आपण त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याला कमी पडलेलं आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस असेल हे पूर्वगामी विचारधारेचा पक्ष आहे। या पक्षाने कधीही जाहिरातबाजीवर खर्च केला नाही। कारण असा समज आहे की आपलं काम लोकांपर्यंत पोहोचेल तर ऑटोमॅटिक पक्ष तिथपर्यंत पोहोचेलच या भावनेतून। परंतु आज वेळ बदल आहे। आज चंपोगिरीला चाटा मारायला महत्व आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला चंपोगिरी किंवा खोटं बघायचं नाहीये। परंतु जे काय आपल्या पक्षाने पवार साहेबांनी या देशासाठी केलेलं आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवायचंय। मेहबूब भाईंना मी सांगू इच्छितो की साहेब, आम्ही आमच्या तालुक्याच्या माध्यमातून शरद रथ यात्रेचं देखील आयोजन करत आहोत, ज्यामध्ये पवार साहेबांची चित्रफीत असणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मला खरंच मनापासून आनंद आहे की मला अतिशय हिमालयासारखे उत्तुंग असे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील त्या माध्यमातून लाभले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं मार्गदर्शन, खूप चांगला सपोर्ट करत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली संजयदादा गरुड, डीकेदादा पाटील, प्रमोददादा पाटील, त्याचबरोबर प्रदीप गोडा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जवळपास 40 शाखांचं उद्घाटन या माध्यमातून केलेलं आहे। साहेब, या ठिकाणी जे लोक उपस्थित आहे हे मॅक्सिमम आपल्या शाखांमधून आलेले, ग्रुपमधून आलेली मंडळी, पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे।
शाखांच्या माध्यमातून लोकांच्या वेगवेगळ्या समस्या येत आहेत, त्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सोडवत आहोत. संजय दादा गरुड, टीके दादा पाटील यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून गावांच्या आमच्या धरणग्रस्त भागातील लोकांचे जे समस्या आहे या देखील आम्ही मुंबईपर्यंत पोहोचवतोय. त्यासाठी सुद्धा पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पाठबळ मिळते, परंतु ते अधिक पाहिजे अशी मी विनंती करतो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आपण राष्ट्रवादी सेवा दलाचा सुद्धा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्याच्या लवकरच आपण सेवा दलाच्या शाखांचं सुद्धा काम हाती घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यामध्ये खूप मोठी गोडधोड आपण या तालुक्यामध्ये चालू केलेली आहे, आणि निश्चितच याचा परिणाम म्हणजे 2024 काळामध्ये आपल्याला इथे सत्तांतर झालेला दिसेल. हा जामनेर नगरीमध्ये आले. मी जामनेरवासीच्या वतीने त्यांचा सहज स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की हे इकडे आले. आणि जळगाव जिल्हा, तुम्ही ह्या यात्रेची सुरुवात झाली. आम्ही काल आसोद्याला होतो, तिथे बहिणाबाईला अभिवादन करू, बहिणाबाईची गर्दीला अभिवादन करू, तिथून ते यात्राची सुरुवात झाली. मी महबूबाईचा आणि चैनपाटी साहेबांचा आभारी आहे. जळगाव जिल्हा त्यांनी निवडत आता जामनेर पुढच्या टप्प्यात बरोबर आहे. महबूबाई आपल्याला मार्गदर्शन करतील. शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम महबूबाईनी हाती घेतलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व जामनेरवासींना हे कळवतो की तुम्ही एका माणसाला 25 वर्षापासून झेलताय, म्हणजे त्याचा ओझा उचलताय. जरा आता तरी बदल करा, जरा आता तरी बदल करा. आणि साहेबांचा मानणारा घटक इथे उपस्थित आहे, संजू दादा आहे, डीके दादा आहे, त्यांच्याशी पाठीशी उभा राहून तुम्ही एकदा बदल करून बघा. तुमच्यावरती अत्याचार सुरू आहे, ते नक्की थांबतील. मी माझी अशी खात्री आहे. आणि मी सर्वांना हे सांगतो, अभिषेक पाटील मांडे सागर दादा गरुड, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी आगमन झालेलं आहे, त्यादृष्टी एकदा आपण ऐकल्या. सागर दादा गरुड यांचं आगमन झालेलं आहे. You know
की यहाँ 600 साढ़े 600 साल राज किया, पर फिर भी मुसलमान 14% है। आप आपके बाएं देखो या दाएं देखो, आप ईरान देखो, फिलिपीन देखो, वहाँ पे 100% मुसलमान है। इधर बांग्लादेश देखो, मलेशिया देखो, वहाँ 100% मुसलमान है। पर यहाँ मुसलमान राजकर्ता होने के बाद में भी ना उन्होंने किसी को राज दिया और ना ही किसी को जोर जबरदस्ती मुस्लिम किया। सिर्फ बीजेपी का काबुल हुआ है, इसलिए मुसलमान है 14% है। मुसलमानों के से जो बहुसंख्यक है उसको डराना और अपना जो मतलब है उसको साध्य करना, तो आपसे मेरी यही गुजारिश करेंगे कि आप अपने जो बच्चे हैं, जो बुजुर्ग हैं, उनके फ्यूचर को ध्यान में रखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस से जुड़िए, पवार साहब के विचारों से जुड़िए। पवार साहब ऐसे व्यक्तित्व में है जिन्होंने मराठवाड़ा विद्यापीठ को बाबा साहेब अम्बेडकर विद्यापीठ का नाम दिया, महिला को 33% आरक्षण दिया, क्षेत्रीय को 71,000 करोड़ की कर्ज माफी दी, उसके बाद में कोई मेजर कर्ज माफी हिंदुस्तान में नहीं हुई। तो पवार साहब जो है वो सब घटक को लेकर चलते हैं। आप इसमें आपको भुजबल भी मिलेगा, महबूब भी मिलेगा, पाटिल भी मिलेगा, चौधरी भी मिलेगा, वंजारी भी मिलेगा। ये पवार साहब के पक्ष की ऐसी घटना है। महबूब साहब जो है ये सामान्य घराने से आते हैं, बिलोंग करते हैं, पर पवार साहब ने उनमें क्वालिटी देखी, जयंत पाटिल साहब ने उनमें क्वालिटी देखी और आज प्रदेश युवक कांग्रेस के वो अध्यक्ष है। ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ही ऐसा है कि जो एक सामान्य आदमी को उठा के राज्य लेवल पर निर्माण कर सकता है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जो सबको लेके चलता है, मैं पवार साहब के ताल्लुक से ये शेयर करूंगा कि हमारी आन बनता है, हमारी शान बनता है, हमारी आन बनता है, हमारी शान बनता है, हमारे नाम से उनका पैगाम बनता है। वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, जब सभी का खून मिलता है तो हिंदुस्तान बनता है। और जहां तक ये समाज यात्रा का सवाल है, आप लोगों में नौजवानों से अपील करूंगा कि वो ज्यादा से ज्यादा इससे जुड़े और नौजवान ही जो है वो एक बदल कर सकता है। जो यहाँ पे जो आपके प्रिय आमदार है वो काफी अच्छे से है, तो नौजवानों को मैं अपील करूंगा कि वो आगे आके उसको चेंज करें और एक नए चेहरे को सामने लाए जो जानने का विकास कर सके, जानने को आगे बढ़ाने की कोशिश कर सके। ये कहते हुए मैं अपनी जान को खत्म करूंगा कि पवार साहब जो है वो ऐसा व्यक्तित्व है, ऐसे शख्स है कि जो सबको लेके चलते हैं और उन्होंने जो ये 3 पक्षों की सरकार बनी है इसमें ओबीसी हो, एनटी हो, एसटी हो, वो बच गया। नहीं तो अभी आप देख रहे हैं कि ओबीसी का राजकीय आरक्षण खत्म हुआ, फिर उनका शैक्षणिक जाएगा, आर्थिक जाएगा। ये राजकीय आरक्षण क्यों खत्म हुआ ये आपको मालूम है? नहीं मालूम। क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट ने इंपीरियल डाटा सुप्रीम कोर्ट में सबमिट नहीं किया। जो जनगणना अंग्रेजों ने 1931 से 1933 तक जनगणना कराई, जाती हिंद जनगणना, उसका काका कालेकर समिति के मार्फत जब नेहरू जी पंतप्रधान थे और बाबा साहब अम्बेडकर ने 1942 में उनका घटना सुपुर्द की, तो ओबीसी को एक आरक्षित कोटा दिया गया और 1957 में वो काका कालेकर समिति ने अपनी वो उनकी भावना उनके सामने रखी, उनकी जो बातें थी वो सामने रखी, पर वो प्रेम में आरक्षण इसलिए नहीं दिया गया कि भाई जरूरत तो है पर हम दे नहीं सकते। पर जब बाद में मंडल आयोग आया 1990 में, जो बीबी सिंह पंतप्रधान थे, मंडल आयोग आने के बाद में यही पवार साहब थे जिन्होंने यहाँ ओबीसी को आरक्षण दिया और ओबीसी को यानी ऊपर उठाने का काम किया। तो पवार साहब जो है वो एक ऐसा व्यक्तित्व है कि वफा वो प्यार के मोती लुटा के चलता है, वफा वो प्यार के मोती लुटा के चलता है, सभी को अपने गले से लगा के चलता है। वो कोई भी घटक का आदमी हो, ओबीसी हो, एनटी हो, एसटी हो, आपको मालूम है कि पवार साहब ही ऐसे शख्स है जिन्होंने पहली मर्तबा संजय सावकार है जो एनटी बीसी क्लास से ताल्लुक रखते हैं, वो भुसावल से चुन के आए और उनको पालक मंत्री किया पहली मर्तबा, जबकि उनकी उम्र 40 साल थी। ये वफा वो प्यार के मोती लुटा के चलता है, सभी को अपने गले से लगा के चलता है, लगाए कैसे कोई उसके कद का अंदाजा, वो आसमां है मगर सर झुका के चलता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यात्रा, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यात्रा।
मीडिया पाहत आहे. शरद युवा मंच संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आलेले प्रदेश कर्तव्य दक्ष प्रदेश योगाध्यक्ष आदरणीय बैठू भाई जिल्ह्याचे कर्तृत्ववाद जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय रविंद्र राणा आदरणीय जळगाव शहराचे महानगराध्यक्ष ज्यांना 15 दिवसापूर्वी महानगराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अशोकदादा भाग मंजारी त्याचप्रमाणे पालिकेचे अध्यक्ष आदरणीय राजूदादा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय जिल्हाभाऊ राजपूत तालुक्याचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदरणीय अनिल भाई आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिगंबर दादा जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय वंदनाताई चौधरी आदरणीय अशोक दादा फाउंडर अध्यक्ष आदरणीय भगवान दादा ज्येष्ठ नेते आदरणीय मोहन दादा जिल्हा आरोग्य सेतू अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सागर दादा गरुड विधानसभा क्षेत्र प्रमुख आदरणीय किशोर भाऊ आणि ज्या युवकाध्यक्षांनी आदरणीय प्रशांत डॉक्टर असतील आदरणीय विनोद भाऊ माने असतील त्यांचे सहज सहकारी असतील डॉक्टर भालेराव पाटील अर्जुन पाटील सर नागवर भाऊ राजू नाईक या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अतिशय चांगला आयोजित केला. एका अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय विजयभाई मलिक सर्व एका फोनवर आलेले तालुक्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण तरुण कार्यकर्ते मित्रांनो मैदागडचे तालुका अध्यक्ष आदरणीय निर्मलाताई आदरणीय जाधवताई त्यांच्या साऱ्या सहकारी महिला वर्ग या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. पवार साहेबांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्या विचारावर पवार साहेब नेहमी आपलं कार्य करत असतात प्रत्येक समाजातल्या रमलेल्या गाजलेल्या घटकांसाठी ज्या ज्या वेळेस 50-55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिथे जिथे साहेबांना संधी मिळाली त्या त्या ठिकाणी समाजातल्या रमलेल्या गाजलेल्या आणि उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचं काम या आपल्या महान नेतृत्वाने आपलं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या पवार साहेबांनी सातत्याने तो विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार उराशी बाळगून समाजा समाजामध्ये प्रगतीचं आणि विकासाचं ध्यास घेऊन ध्येय घेऊन प्रत्येकाच्यासाठी करत राहिले आणि हा विचार घेऊन 12 मतदार असतील 18 पकडजाती असतील सर्व धर्म समभाव असेल या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम या आपल्या नेत्यांनी केलं आणि तोच विचार आपल्या सगळ्यांना पुढे द्यायचा आहे. आपल्या सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान वाटावा असं आपलं कणखर नेतृत्व की जे शक्य नाही जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणं हे पवार साहेबांनी करून दाखवलं. 3 पक्षाचं सरकार तुम्हाला आपल्याला महाराष्ट्रात कोणालाही देशात कोणालाही वाटत नव्हतं की सरकार स्थापन होईल म्हणून पण पवार साहेबांनी जादूची गाडी फिरवली आणि 3 पक्षाचं सरकार बसवलं आणि 106 आमदारांचा पक्ष विरोधी पक्षांचा सगळ्यात भाग पाडला. मित्र हो मागच्या 5 वर्षामध्ये युती सरकार असताना आणि खरं सूत्र हे भाजपच्या जागेवर होतं त्यामुळे राहिलेला विकास राहिलेली प्रगती प्रत्येक घटकाची प्रत्येक वर्गाची उपेक्षित वर्ग उपेक्षित होत गेला आणि डोकं तर मोठे होत गेले. आपल्या तालुक्यामध्ये मी फक्त आमदार आहे मी मंत्री नाही माझं सरकार नाही हे आपण ऐकत होतो की मागच्या 5 वर्षाच्या आधीपर्यंत जोरात बोला या गावाबरोबर सगळे पण आपल्याला विचारले
जगास सबका भगा 25-30 वर्ष झाले त्या सीटवर तोच घेतलाय तरी आपल्या कोणाचे डोळे उघडते नुसत्या धापा इलेक्शन आली की रस्ता पाहिजे जेसीबी घडी मुरू मंदिराला समाज उठा पाहिजे तुमचं शेड पाहिजे तिथे पडले धरण पाहिजे आता मी अनाचा विकास होऊ शकलं धरण पाहिजे लगेच जेसीबी भुकले बाळे सगळे लोक आणि मतदान झालं की दुसऱ्या दिवशी धरण पडले पैशांनी गाया अरे 25-30 वर्ष झाले आज खेळपावलो आहे तरी भरोसा ठेवतो धरणग्रस्तांचे 25-25-30 वर्ष झाले जमिनी जाऊ त्यांना पुटी कवडी घात असा वाटू शकला नाही म्हणून याच्यासारखं दुर्दैव ₹71,79,00,000 रुपये एक वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर 168 कुटुंबांचे पैसे या तालुक्यातल्या धरणग्रस्तांचे येऊन 3 महिने झाले बाई पण अधिकाऱ्यांच्या मनमाईमुळे ते पैशांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत नाही कोर्टामध्ये भरल्या जात नाही हायकोर्टात निकाल लागून अनेक वर्ष झाले अनेक दिवस झाले अशा स्वरूपाचे काम आमचे घर हे बहादर कार्यकर्ते असे गेल्या 25-30 वर्षापासून कोणाला घरकुलाचा लाभ नाही कोणाला विहीर मिळाली नाही कोणाला पंचायत समितीच्या माध्यमातून कोठा मिळाला नाही कोणाला संजय गांधी इंदिरा गांधीच्या माध्यमातून पगार सुद्धा मिळाला नाही गेल्या 4 महिन्यात आपले प्रदीप बोरगुडा या ठिकाणी आहेत ते अध्यक्ष झाले तेव्हापासून पगाराच्या थोड्यावर राहिली आता पगार लागल्या नाही तर सातत्याने उपेक्षित राहिले कार्यकर्ते तसेच राहिले पण साहेबांवरची श्रद्धा निष्ठा कोणी ठेवून दिली नाही साहेबांचा विचार हा प्रत्येकाला ऊर्जा आणि ताकद देणारा आणि उत्तेजन देणारा हा विचार साहेबांचा प्रत्येकाच्या मनाशी बाळगलेला आहे बाळगलेला आपण सगळ्यांनी किती आम्ही शेळले किती धाकट कपट शेळाला कोट्या नाट्या केसेस सहन केल्या परंतु आमचे कार्यकर्ते कुठेही डबकले नाही कुठेही हिरवोर झाले नाही आणि किती आम्ही त्या बरोबरी त्या पक्षामध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही या विचारावर ठाम राहून आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सगळे आहात येणाऱ्या मंडळामध्ये वाकूच्या पाठिंबा प्रश्नांना दुर्घट आमची गाडीमध्ये चर्चा झाली गाडीमध्ये तालुक्यातल्या अनेक ज्या समस्या होत्या त्या गाडीमध्ये एकत्र बऱ्यापासून इथपर्यंत आमच्या झाल्या त्या बरेचसे प्रश्न बैबू भाई रवी व नाना यांच्या कानावर आम्ही टाकले आणि त्यांनी त्या लिहून घेतल्या आणि सोडवण्यासाठी लवकरच ते मीटिंग लावणारे संबंधित मंत्र्यांबद्दल अपंगांच्या व्यथा फार मोठ्या आहेत 3 जानेवारीला जागतिक अपंग दिन होता आपण या ठिकाणी भव्य मेळावा त्यांचा घेतला थंडीचे दिवस होते त्यांना आपण कमळ वाटलं त्यांच्याकडे अपेक्षा होत्या की या तालुक्याला अपंगांचं शिबिर झालं पाहिजे महिन्याचा एक वेळा बघा शिबिर हॉस्पिटलचं शिबिर अपंगांच्या ताब्यासाठी अंतर्गत मिळावं जसं सावदार रावे या ठिकाणी पाहिजे एक वेळा येतं तसं नांदेड तालुक्यामध्ये 6-6,500 अपंग आहेत काही जन्मापासून अपंग आहे काही अपघातामध्ये अपंग झालेले आणि यांना केवळ 5 वर्षाचं टेम्पररी सर्टिफिकेट मिळतं आणि त्यामुळे यांना शासनाच्या योजनेचा कुठलाही लाभ मिळू शकत नाही मग घरकुल असेल पगार असतील संजय गांधी इंदिरा गांधीचे कोणत्याही आपलं जिथे धान्य असेल या योजनामध्ये बसत नाही कारण टेम्पररी सर्टिफिकेट आहे मी पक्षप्रधान समोर राजे चौधरी साहेबांना निवेदन दिलं त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं अतिशय चांगला मुद्दा आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला राबवायला आहे आणि लवकरच या संदर्भात सचिवांची आणि त्यांची मीटिंग घेऊन यामध्ये काय बदल करता येईल आणि कसं सुरक्षितपणे या अपंगांना शासकीय योजनेमध्ये समाविष्ट करून घेता येईल याबाबतचा विचार निश्चितपणे त्यांचा सुरू आहे या ठिकाणी आमचे भास्करदादा सुद्धा उपस्थित आलेले आहेत ना अनेक लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण
तीस वर्ष झाली एकाच गोष्टीला निवडून देतोय. तीस वर्ष आता तीन वर्षाची होती ना पूर्ण 27 वर्ष झालेले. त्याच्यामुळे विकासाचा बॅकलॉग आपल्या समस्यांचा बॅकलॉग भरपूर आहे, भरपूर मोठा आहे. आणि तो बॅकलॉग भरून काढायचा असेल तर येणाऱ्या 13 वर्षात पंचायत समितीपासून आज या ठिकाणी आपण गुंगाळ बांधायची आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती गट असो किंवा जिल्हा परिषद गट असो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्मधर्म सहयोगाने जर महाविकास आघाडी झाली तर या महाविकास आघाडीचा जोही कोणी उमेदवार असेल करून घेत आपल्याला निर्देश येतील आघाडी करा का इंडिपेंडंट करा. त्याप्रमाणे आपण आपल्या विचारांचा आपल्या नेत्यांनी दिलेला उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून सुरुवात करा. 9 तारखेला याद्या प्रसिद्ध होत आहेत. रात्रीत व्हॉट्सअप फिरले, कलेक्टर साहेबांना आदेश आले, प्रारूप याद्या गटाच्या डिक्लेअर होत आहेत आणि एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती लागतोय. त्यानंतर वर्षभरात आपली जामनेर नगर परिषद आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये चांगल्यापैकी यश या तालुक्यामध्ये व आपण ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले भेटू साहेब. त्या ठिकाणी आरोपी ग्रामपंचायती या राष्ट्रवादीचे आले आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना कडून 53 ग्रामपंचायती त्याप्रमाणे आमच्या शेजारी माकडाचा आहे. या गटामुळे 2014 मध्ये 2019 मध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रम चालू झाला. अशा गटात सुद्धा चांगला वापर आहे. 18 ग्रामपंचायती हो तिकडे 13 ग्रामपंचायती त्यातल्या ज्या कळकळाचं गाव आहे जो आहे सर्व मोठं गाव चांगल्या 13 ग्रामपंचायती आपल्या आणि या सर्व ग्रामपंचायतीसाठी हा शेवट साहेब असतील असंतोषी साहेब असतील माननीय कर्तव्य उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा असतील यांना आम्ही 25 पात्राच्या भेट झाली. कोणत्या सर्व गाव आहे 5 लाख मिळाले, मालखेड्या सर्व गाव आहे 10 लाख मिळावं, कळंथऱ्या सर्व गाव आहे 15 लाख, गोवाऱ्या सर्व गाव आहे 15 लाख, बापू सर्व गाव आहे 10 लाख, तोडापूर सर्व गाव आहे 15 लाख. असे गावांच्या याच्याप्रमाणे आम्हाला 25 पात्रामध्ये स्थानिक सुविधा आणि विकास कामं करण्यासाठी निधी मिळावा म्हणून निवेदन केलेले. त्याचाही पाठपुरावा आपण करावा. दादांनी सुद्धा कळून गेलं की या कोरोनामुळे आमचे पर्यटक प्रमाण कमी झालेलं आहे, उत्पन्न शासनाचं कमी झालेलं आहे, हे आपण सगळे समजू शकतो. पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा या 55-56 ग्रामपंचायतींना निश्चित रूपाने 25 पात्राच्या रूपाने निधी येईल. दत्ता तुमचं नाव बोललेलं आहे, एकही ग्रामपंचायत सुटलेली नाही. हे आपल्या झेंड्याखाली पक्षाच्या झेंड्याखाली आणि महाराष्ट्र आघाडीच्या झेंड्याखाली निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींना विकास कामं करण्यासाठी आणि 15-20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी निश्चित रूपाने अनुदान येईल. तसंच बैठक साहेब आम्ही अनेक वेळा या तालुक्यातल्या ज्या पाणी पुरवठा मागच्या काळात झाल्या 20 वर्षात 25 वर्षात टीके दादा ती जिल्हा परिषदमध्ये असताना आम्ही परवा मानतो की या पाणी पुरवठा योजनेचे जे कामं झाले आणि उत्कृष्ट दर्जाचे तज्ञानं तुम्हाला माहिती इतका भ्रष्टाचार आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठा योजनेचा भ्रष्टाचार इथे राहील आणि नांदेड तालुक्याचा भ्रष्टाचार इथे राहील. खरं आहे ना, 50-60 योजनांमध्ये भ्रष्टाचार आहे. कुठे पाणी निकासी झाली, कुठे पाईपलाईन टाकली नाही, कुठे फीडर पोहोचली नाही, कुठे विहिरीचं बांधकामच केलं नाही, कुठे पंपिंग स्टेशनच नाही. सर्वे निवेदन घेऊन घेऊन म्हटलो पण एकही चौकशी झाली नाही. देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित शरद युवा सहभाग यात्रेच्या आज हा तसा दुसरा दिवस पण पहिला दिवस होता. काल गुलाबराव अंबानी त्यांनी आजच्या दिवसाचा कार्यक्रम काल संध्याकाळी घ्यायला लागला पण आजचा हा दुसरा दिवस
दुसऱ्या दिवसामध्ये जामनेर तालुक्याचा हा पहिला कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित त्या भागाचे नेते संजय दादा गरुड ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते या भागाचे नेते आदरणीय डी के पाटील साहेब, माझ्या समवेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस एजाज भाई, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ललित बागुल, अरुण आजबे, निशांत वाघमारे, महिलांच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, अशोक दादा चौधरी, प्रदीप चिलोडा साहेब, नानाभाऊ पाटील यांची जीडीसी बँकेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली, अरविंद चितोडियाजी, राजेंद्र पाटीलजी, दत्ताभाऊ साबळे, अर्जुन पाटील सर, युवा नेते सागर गरुड, किशोरजी पाटील, विलासजी राजपूत, उत्तमराव पाटील, पप्पू पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, इनू आबा पाटील, वैभव मोरसे, आबासाहेब पाटील, भास्करदादा पाटील, भगवान दादा पाटील, जोशी साहेब, निलेशजी भगत, नाना राजमल, भगवान पाटील या कार्यक्रमाचे आयोजक आणि राष्ट्रवादी युवकचे त्या तालुक्याचे सक्षम आणि कार्यक्षम तालुका अध्यक्ष प्रशांतजी पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जळगाव जिल्ह्यात ही परिवार संवाद यात्रा राबवतोय आणि त्यांच्या आग्रहाने ही परिवार संवाद यात्रेची सुरुवात आम्ही जळगाव जिल्ह्यातून केली। ते माझे सहकारी मित्र आणि जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील उपस्थित सर्वच मान्यवर, कुणाचं जर चुकून नाव राहिलं असेल तर ही माझी चूक नाही, चिठ्ठी लिहून देणाराची चूक आहे। मनातली मनात जर काय वंचर व्यासनाचे असतील तर कृपया त्या मला देऊ नये, त्या चिठ्ठी लिहून देणारा नाही। बसवंतीचा भाग थोडा मागापासून अनेक ठिकाणी थांबत येतोय, अनेक लोकांशी टिकेदादा आम्ही चर्चा करत येतोय आणि सगळ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर एक भावना सगळ्या कार्यकर्त्यांची मनातलं एक रुग्रुप आहे की संजय दादा थोडा जोर लावला असता तर जमलं असत, कारण या मतदारसंघात आपल्याला जी मतं पडली ती मतं साधारण 80,000 पुढे आणि समोरच्या पार्टीला जी मतं पडली ती 1,03,000 असे काही मत आहे, साधारण 22,000 मताचा फरक। हा एवढी सत्ता एवढी दादा केली सगळ्या संस्था त्याच्या ताब्यात आहेत, त्या लोकांच्या सगळ्या संस्था असताना हा फरक कसा पडाय? इथं सभागृहात कमीत कमी आता तुम्ही 1,000 लोक उपस्थित आहेत, कमीत कमी तुम्ही विचार करायचं पासून प्रत्येकाने ठरवलं की मी माझ्या गावातल्या माझ्या बोटवर 30 मतं वाढली तर 1,000 × 30 हे 30,000 आपला विजय फार लांब नाही। पण आपण प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्या जबाबदारीने जर आपण काम केलं तर मी तुम्हाला सांगतो उद्याच्या 2024 विधानसभेत जर मला पक्षानं विचारलं की सगळ्यात सुर जागा कोणती आहे राष्ट्रवादीसाठी तर मी ती जागा जामनेर विधानसभा ही सांगतो। सत्ता आली साहजिक आहे, संजय दादा आणि डीके दादा आम्ही बसलो होतो, जेवण करताना अनेक विषयावर चर्चा झाली, प्रामुख्यानं
पाणी पुरवठा योजना जी मंजूर झाली, ज्यांचा वाकोचे सोपान कार्यालयाने उल्लेख केला, ती पाणी पुरवठा योजनेत कृत्यदार काम सुरू करण्याचे वर्णमात्र झाले. पण जर तो पाणी पुरवठा योजना रविनाना कृत्यदार तालुक्याचा त्याला सांगा, सत्ता आता बदलली, जर तू पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू केलं नाही तर तुझ्यात पाणी सोडायला आम्ही कमी करणार. राज्यमंत्री संजय बनसोडे पाणी पुरवठ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर वर्कवॉटर घेऊन जर काम सुरू करत असेल तर संजयदारा तुम्ही दिसत तरी तक्रार करून घ्या, त्याला काय यादी टाकायचं काम आपण आपल्या राज्यमंत्री संजय बनसोडे. शेवटी एखाद्या गावच्या विकासाचा प्रश्न आला, जर तुम्हाला मदत करता आली नाही तर ते काम आणून त्या गावाला विधीच धरलं हे चांगल्या लोकप्रतिनिधींचं काम नाही. पण त्या सगळ्या प्रकारावर लक्षात येते की ते चांगले लोकप्रतिनिधी नाही. एक रुग्णासाहेब आपल्या व्यासपीठावर बसले, मध्यंतरी तुमच्याच तालुक्यातल्या एका लोडांची आणि प्रेस कॉन्फरन्स बघितली होती, काहीतरी सीडीचा तो विषय होता, पुढे काय झालं त्याच मला माहित नाही. पण त्या लोडांची प्रेस होती खूप तळमळीने बोलत होते, त्यांची तळमळ आणि बोलण्यातलं ते बघितल्याच्या नंतर एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की 100% त्यांच्याकडे काहीतरी आहे. असे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत जे चांगल्या कामाला आरोप पडतात, पण त्यांच्या कारभाराच्या सीडीची चर्चा राज्यभर होती. आज आपल्याकडे व्यासपीठावर सगळे नेते, संजय दादा आहेत, डीके दादा आहेत, गोडा साहेब आहेत, सगळे नेते, त्यातला एकाची सीडी पेन ड्राईव्ह काय निघत का निघत काय, आपल्या दामनेचं नाव हे चांगल्या गोष्टीसाठी पुढे आलं पाहिजे. पण जामनेर म्हटलं की कंसात शिडी असं जामनेरचं नामकरण व्हायची वेळ आहे. प्रभू रामचंद्राचा वनवास हा 14 वर्षाचा होता, माझे 20 वर्ष झाले वनवास होत आहे, आणि आता त्यांचा प्रश्न होता की आता कळलं पाहिजे. तर डीके दादांनी जाहीर केले, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी व्यासपीठावर येऊन तब्येत बरोबर नसताना इथं येऊन सांगितलं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, ठीक आहे प्रत्येक पक्षात मतभेद असतात पण मनभेद असू नये, एखाद्या नियुक्तीवर थोडंफार मतभेद आपले चालू असतात ते जीवनपणाचं लक्षण आहे, पण मनभेद असू नये. हे मनभेद भारतीय जनता पार्टीचे तेवढे प्रकारचे आहे. आता याच्यात पहिले उल्लेख केला पवार साहेबांनी केलेल्या कामाचा, आणि खास करून त्यांनी सांगितलं की ओबीसीच आरक्षण, ओबीसीला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री देशामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आज जी भारतीय जनता पार्टी ओबीसीचा कळवळा आणली, ओबीसीचा पुतना मावशीचं प्रेम दाखवची, त्या भारतीय जनता पार्टीनं मंडळ विरुद्ध कमंडल यात्रा करून काढली, तर ह्या भाजपाने देशात त्या ठिकाणी कमंडल यात्रा काढली आणि ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला. त्यावेळेला त्यांचं हेतू साध्य होऊ शकला नाही, म्हणून आज ते त्यांचा हेतू साध्य करताय. ज्याने ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली तो धुळ्याचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी त्या शेजारच्या जिल्ह्यात. अरे ओबीसीचा आरक्षण सोडा, पण ह्या भारतीय जनता पार्टीला ओबीसी नेत्याचाच एवढा द्वेष आहे की त्यांनी ओबीसीचा हायटेक नेत्याचं पकडून खच्चीकरण केलं. मला चांगलं आठवतंय ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गावात गेल्यावर तुम्ही बसायला सपंची देत नव्हतं, त्या काळात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि एकनाथरावजी खडसे साहेब यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, चांद्यापासून भारतीय मांड्यापर्यंत भारतीय जनता पार्टी नेण्याचं काम यांनी त्यांनी केलं. आज मुंडे साहेब हयात असताना 2 वेळा त्यांना पक्षांतर करण्याची वेळ आली, 2 वेळा त्यांनी बंड केलं,
आणि आज त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मुलीची अवस्था भारतीय जनता पार्टीने काय केली हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुमच्या जिल्ह्यातले आदरणीय नाथा भाऊ त्यांची काय अवस्था केली या जिल्ह्यात या उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी कुणी वाढवली. विरोधी पक्ष नेता हाच मुख्यमंत्री असतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेला नाथा भाऊला मुख्यमंत्री पदा बाजूला तर ठेवलं पण एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला की शेवटी विधानसभेची उमेदवारी आयुक्तीला नाकारली आणि मुलीला जबरदस्ती उभा करायला लावला. पक्ष सोडण्याची वेळ भारतीय जनता पार्टी सोडण्याची वेळ नाथा भाऊवर कुणी आली तरी भारतीय जनता पार्टीच्या इथले तुमचे पिस्तूल राव आणि देवेंद्र फडणवीस नागपूरचे त्या दोन कंपन्यातील त्या ठिकाणी त्यांच्यावर वेळ आली. बरं राजकारणात किती खाली जावं ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून पवार साहेबांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळेला त्यांना ईडीची नोटीस पाठवली. त्यांच्या जावयाला त्या ठिकाणी ईडीची नोटीस पाठवली. मुलीला ईडीची नोटीस पाठवली. बायकोला ईडीची नोटीस पाठवली. म्हणजे राजकारणात किती खालच्या स्तराला जावं याच्या सगळ्या मर्यादा या भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी ओलांडल्या. आता फक्त मला वाटतं तुमच्या इकडे ग्रामपंचायत सदस्याला ईडीची नोटीस यायची नाही. काही दिवसांनी येऊन घ्या संजय दादाला तिथे जाणार तुम्हाला सुद्धा ईडीची नोटीस येणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com यांच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.